नमस्कार, मी उज्ज्वला मोरकर। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे तुरीच्या दाण्यांची भाजी। तर चला तर मग आपण आधी शेंगा तोडून घेऊया। तुरीच्या शेंगा आता मी तोडून घेतल्यात, आता आपण भाजी करूया। तुरीच्या शेंगातून दाणे काढून घेऊया आपण। आता मी असे सगळे हे दाणे काढून घेते शेंगांमधले। भाजी करूया, चुलीवर कढई ठेवते। तेल टाकायचंय कढईत। चार चम्मच तेल टाकले मी। तेल तापले आता त्याच्यात लसूण टाकायचंय। सहा पाकळ्या लसणाच्या आहेत। त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या चार घेतल्यात बारीक कापून, त्या घालायच्या। कांदा बारीक कापून घेतलाय, तो याच्यात घालायचा। कांदा तर लाल होईस्तर परतून घ्यायचाय। झालाय आता आपला लाल। लाल मसाला टाकायचा आहे। एक चमच लाल मसाला टाकला। गरम मसाला अर्धा चमच। हळद थोडीशी आणि चवीनुसार मीठ घालायचं। तर हलवून
घेतलं त्याच्यात एक टमाटर बारीक कापले ते घालायचे त्याच्यात. दोन मिनिट टमाटर शिजून घ्यायचे. झाले आता टमाटर. त्याच्यामध्ये तुरीचे शेंगाचे दाणे आहेत हे आणि त्याच्यामध्ये दोन बटाटे कापून घेतलेत बारीक तुकडे हे याच्यात घालायचे. प्लेटन झाकून घ्यायचे दोन मिनिटं. झाकून काढूयात आपण. त्याच्यामध्ये पाणी घालायचंय भाजी शिजायला. एक ग्लासने पाणी घातले त्यात. आता 15 मिनिटं भाजी शिजून घ्यायची. बटाटा शिजलाय का आपण बघूया. शिजलाय आता बटाटा. भाजी झाले. प्लेटात काढून घेते मी. तुरीच्या दाण्याची भाजी तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.